घालावी. हो वाटण चांगलं बऱ्यापैकी शिजलंय. आता आपण त्याच्यात टॅमॅटोची प्युरी घालूया. एक वाटी टॅमॅटोची प्युरी एका टॅमॅटोची आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस स्पीडलाच ठेवायचा. पिंचॉट आधी हे करून घ्या. टॅमॅटो ऑप्शनल आहेत, आम्हाला आवडतात त्याच्यामुळे आम्ही असेही टाकतो. आमची जी छोटी दीदी आहे तिला असं खायला खूप आवडतं. भाजीतले फोड केलेले टॅमॅटो. आता आपले घरगुती मसाले घालावे. हा आमचा घरचाच मसाला आम्ही तयार केलेला आहे. हळद आहे, गरम मसाला आहे आणि हे लाल तिखट आहे. आपण जितकं तिखट खाणार असतील तितका मसाला घालावा. आम्हाला तिखट आवडतं. आम्ही 4 चमचे घातलंय मी. 1 चमचा हळद, 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट. हे कलर येण्यासाठी असतं. आता मिक्स करून घ्यावं. गॅस बारीक करावा. अशा वेळेस मसाले जळू द्यायचे नसतात. बघा आमच्या अशी ग्रेव्ही चांगली. आता तेल सुटेपर्यंत शिजवायची. तेलात घालावा. तेलात घालून सुद्धा त्याला परतवून घ्यायचं. म्हणजे मसाले चांगले लागले जातात माशाला सुद्धा. चवीनुसार मीठ घालावं. आता ह्याच्यात चिंचेचा जो आपण कोळ केलाय तो घालायचा. मिक्स करून घ्यावं चांगलं. ह्याच्यात अजून पाणी घालायचंय आपल्याला. आपल्याला जसा रस्सा हवाय तसं पाणी घालावं. तर ह्याच्यात पाणी थोडं थोडं घालत जायचं. ग्रेव्ही आम्हाला इतकी घट्ट लागते. तुम्हाला जशी लागेल तशी तुम्ही पाणी घाला. आणि आता उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं. मासे शिजले की नाही हे तुम्हाला मी थोड्या वेळाने 5 मिनिटाने दाखवते. किती छान रस्सा झालाय आपला. कलर बघा किती छान आलाय. आणि आपली मासे सुद्धा शिजले आहेत.
5 मिनिटांनंतर मासे शिजले जातात त्याच्यामुळे मास्यांना चिंच ही लगेच लावायची त्यांना खळखळ असं उकळू देऊ नये नाहीतर मग त्यांचा भुगा होतो भाजी मध्ये मासे हे जास्त शिजवत नाही टोमॅटो पण छान शिजले रस्सा खूप घट्ट झालाय आता झाली आहे भाजी चांगल्यापैकी तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्याच्यावर झाकण ठेवूया